पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप शिंदे गटासह महाविकास आघाडीतील शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी ताकद लावली मात्र काँग्रेसमध्ये बंडखोरी ही पाहायला मिळाली या पार्श्वभूमीवर शिंदे फडणवीसांना महाविकास आघाडीतून छुपी मदत मिळाल्याचीही चर्चा आहे याविषयी शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारलं असता त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली कुणी कितीही आरडाओरडा केला कल्लोळ केला तरी जनता आमच्या पाठीशी आहे हे सिद्ध झालं हा आमचा पहिला विजय आहे आणि आमची बोहनी झाली आहे त्यामुळे पुढे आमचं चांगलं काम होईल महाविकास आघाडीतून तुम्हाला छुपी मदत झाली आहे का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असताना गुलाबराव पाटील म्हणाले आता आमच्या सर्व छुप्या गोष्टी बाहेर येत आहेत त्या गोष्टी यापुढेही येतील नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजपने पाठिंबा दिलेले शिक्षक परिषदेचे उमेदवार नागुराव गाणार हे भाजपचे उमेदवार नव्हते असा धक्कादायक वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात आहे खरं तर गाणार यांना भाजपने पाठिंबा दिला होता संपूर्ण भाजपची यंत्रणा गाणारांच्या प्रचाराला लागली होती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाणार यांच्यासाठी प्रचार सभा घेतल्या होत्या मतदानाच्या दिवशीसुद्धा ठिकठिकाणी गाणारांसाठी भाजपने बूथ लावले होते प्रचारातही भाजप नेते गाणार हे भाजपचेच उमेदवार असल्याचे सांगत होते मात्र त्यांचा पराभव होताच भाजपने त्यांची भूमिका बदलली आणि गाणार हे भाजपचे उमेदवार नव्हते असा टर्न घेतला असल्याचं दिसत आहे नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता तर भाजपचा त्यांना छुपा पाठिंबा असल्याची चर्चा आहे भाजपच्या वरिष्ठ नेते मंडळांकडून तांबे यांना भाजप पक्षप्रवेशची ऑफर दिली जात होती याच दरम्यान आता शिंदे गटाचे नेते व मंत्री दीपक केसरकर यांनी तांबे यांच्या भाजप पक्षप्रवेशवर मोठं विधान केलं आहे केसरकर म्हणाले सत्यजित तांबे यांचा नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी निश्चित आहे मात्र ते भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत कारण तांबे हे कुठल्या पक्षात गेले नाहीत त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज केला आहे ही वस्तुस्थिती आहे जेव्हा तुम्ही विधान परिषदेत अपक्ष म्हणून राहता त्यानंतर तुम्ही कुठल्याही पक्षात जाऊ शकत नाही तुम्ही एखाद्या पक्षाला पाठिंबा देऊ शकता तांबे निवडून येतील अशी मला शंभर टक्के खात्री आहे असंही दीपक केसरकर यांनी यावेळी म्हटलं गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरातील हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात ढासळली आहे वाढते वायू प्रदूषण सध्या मुंबईकरांच्या चिंतेचा विषय बनला आहे एका अहवालानुसार मुंबई नवी मुंबई ठाणे आणि कल्याण या चारही औद्योगिक क्षेत्रात जानेवारी महिन्यातील एकतीसपैकी एकतीस म्हणजेच संपूर्ण महिन्यात हवेची पातळी मोठ्या प्रमाणात घसरली आहे मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे दिल्ली गुडगाव लखनौप्रमाणे मुंबईत एअर प्युरिफायर टॉवर बसवावेत असे निर्देश शिंदे यांनी बीएमसी आयुक्तांना दिले आहेत मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प चार फेब्रुवारी रोजी मांडला जाणार आहे विधानपरिषद निवडणुकीत कोकणात भाजपचा पहिला विजय झाला यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे शिवसेना फुटून एकनाथ शिंदे यांचा गट वेगळा झाला पण कोकणात जर भाजपचा एखादा उमेदवार निवडून येत असेल आणि शिंदे गटाचा येत नसेल तर भाजपचा विस्तार महाराष्ट्रात आणि ज्या ज्या ठिकाणी शिवसेना होती त्या ठिकाणी होण्यासाठी शिवसेनेला तोडण्यात आलं आणि त्याचा वापर करून भाजपनं आपलं काम शांतपणे केलं हे सिद्ध होईल पण कोकण मतदारसंघाचा अजून निकाल लागलेला नाही ज्यावेळी निकाल लागेल तेव्हा कळेल अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली कार्यकर्ते उत्साहाने बॅनर लावतात ज्यावेळी मतपेटी फुटेल त्यावेळी निकाल समजेल असं आमदार रोहित पवार यांनी सांगितलं आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूज ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूज वर